धम्म म्हणजे काय हे आपण पाहत असताना जीवनात सुचिता राखणे म्हणजे धम्म आपण हे पाठीमागच्या दोन प्रवचन मालिकेमध्ये पाहिलेले आहे परंतु आत्ता आपण जे पाहतो हो आहे की धम्म म्हणजे काय त्यातील जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जो तिसरा विषय विशे, विषय केलेला आहे तो विषय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि बरेचसे लोक याकडे दुर्लक्ष करतात म्हणून त्या विषयाची आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत बाबासाहेब लिहितात पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या पाच प्रकारच्या दुर्ल दुर्लभता आहे मनुष्याला दुर्लभ करणाऱ्या गोष्टी या पाच प्रकारच्या आहेत त्या तुमच्या साधनेला बाधक ठरतात कोणत्या साधनेला त्या बाधक ठरतात साधना म्हणजे काय साधना म्हणजे एक प्रकारचं सातत्य एक प्रकारची प्रॅक्टिस एक प्रकारची भावना ही भावना कोणती आहे तर बुद्ध धर्मामध्ये ही भावना म्हणजे विपशनाध्यान या संदर्भात ती बोलण्यात आलेली आणि ध्यान या संदर्भात बोलत असताना तर साधनेला बाधक ठरतात म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या विपशना ध्यानाच्या संदर्भात सांगत असताना या पाच प्रकारच्या दुर्लभता सांगत आहे म्हणजे माणसाची विशुद्धी कशाने येते तर माणसाची विशुद्धी या पाच प्रकारच्या ज्या दुर्लभा दुर्लभता आहेत त्या दुर्लभतेला बाजूला केल्यानंतर येते तर बाबासाहेब असं म्हणतात की त्या कोणत्या जीवहिंसा चोरी काममिथ्याचार भासन आळस वाढवणाऱ्या मद्यांचं सेवन म्हणजे पंचशील जे जा आहे ज्याच्यामध्ये हिंसा न करणे चोरी न करणे व्यभिचार न करणे असत्य भाषण म्हणजे खोटं न बोलणे आळस वाढवणाऱ्या मद्यांचं सेवन न करणे या पाच दुर्लभता साधनेतील अपयशाची पार करणे म्हणजे ह्या पाच प्रकारच्या दुर्लभता आहे ज्या मनुष्यामध्ये या गोष्टी होत आहे तो या दुर्लभ गोष्टीने ग्रसित आहे त्याचं जीवन जे आहे त्याचं जीवन जी हिंसा चोरी काममिथ्याचार असत्य भाषण आणि आळस वाढवणाऱ्या मद्यांचं सेवन केल्यामुळे त्याच्यामध्ये साधनेचा विकास होत नाही आणि म्हणून या पाच दुर्लभता साधनेतील अपयशाची पाच कारण म्हणजे ज्याचं शील व्यवस्थित आहे तोच व्यक्ती साधनेमध्ये परिपक्व होऊ शकतो आणि म्हणून या साधनेतील या पाच बाधा दूर केल्यावर म्हणजे या पंचशिलाचं पालन केल्यानंतर चार प्रकारच्या सावधानतेंचा स्मृती उपस्थानांचा मनात उद्बोध घडेल असे वागले पाहिजे म्हणजे मनुष्याने कसं वागलं पाहिजे तर या चार प्रकारच्या सावधानतेचा सावधानता म्हणजे काय सावधानता म्हणजे जागृतता सावधानता म्हणजे काय ज्याला अलर्टनेस असं म्हटलं जातं ज्याला रिमेंबरन्स असं म्हटलं जातं त्याला सावधानता असं सा म्हटलं जातं सेल्फ रिमेंबरन्स म्हणजे मानसिक जागृती प्रत्येक क्षणाक्षणाची मानसिक जागृती तर ह्या ज्या अलर्टनेसच्या ज्या स्थिती आहेत अवेअरनेसची जी स्थिती आहेत या अवेअरनेसच्या चार प्रकारच्या सावधानतेचा मनामध्ये उद्भव घडेल असे वागले पाहिजे म्हणजे विपशना साधनेला बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जोड देत असताना या पाच प्रकारच्या पंचशिलाची ते जोड देतात आणि ज्याचं शील पक्क आहे तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने या सावधानतेचा आपल्या जीवनामध्ये योग्य पद्धतीने विक विकास करू शकेल स्मृती उपस्थानांचा म्हटलं आहे स्मृती उपस्थान म्हणजे काय स्मृती आणि उपस्थान म्हणजे उपस्थान म्हणजे ज्या मार्गावरून तुम्हाला जीवनात मार्गक्रमण करायचं आहे असे उपस्थानक आणि ही उपस्थानक एकदा मना तुमच्या मनामध्ये जर तुम्ही स्थापित केली तर त्यावरूनच त्याच ट्रॅकवरून तुम्ही जाणे आवश्यक आहे साधनेतील या बाधा दूर केल्यावरती या पाच चार प्रकारच्या सावधानतेचा स्मृती उपस्तरांचा मनात उद्भवत घडेल उद्भव घडेल असे वागले पाहिजे पहिल्या सावधानते भिक्षू ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा आणि असंतोष यावर विजय मिळून प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने कायला ती केवळ कायासे म्हणून कायानुपासना करीत जीवन व्यतीत करतं म्हणजे पहिल्या सावधानतेमध्ये पहिल्या जागरूकतेच्या अवस्थेमध्ये भिक्षू म्हणा उपासक म्हणा उपासिका म्हणा भिक्षुनी म्हणा किंवा जो कोणी मनुष्य आहेत तो म्हणा त्यांनी एही जीव जीवनातील सर्वसामान्य असा लोभ म्हणजे आपलं जे इंद्रिय जगत आहे त्या इंद्रिय जगातील लोभ जो आहे लोभ आणि असंतोष असंतोष म्हणजे असमाधान असंतोष म्हणजे द्वेष मानसिक मनाची अवस्था सातत्याने द्वेषमय स्वरूपाची असणे किंवा समाधानकारक नसणे सर्वसामान्याचा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवून प्रयत्नपूर्वक जागृततेने आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे म्हणून काये उपशन जीवन व्यतीत करतो म्हणजे कायला केवळ काया आहे असं मानून कायेची जी काय हालचाल होत आहे काया काहीने आपण उठतो बसतो चालतो बोलतो श्वास घेतो श्वास बाहेर स सोडतो जी काही प्रक्रिया काळेद्वारे होत आहे त्या काळेद्वारेच्या प्रत्येक प्रक्रियेला जाणणे त्याच्या प्रत्येक अवस्थेला जाणणे त्याच्या प्रत्येक मुवमेंटला जाणणे म्हणजे खऱ्या अर्थाने कायानुपासना करणे म्हणजे महा भगवान बुद्धांनी देखील सांगितले कायेला केवळ काया मानून कायानुपासना त्याच्यावरती केली पाहिजे म्हणजे त्यासाठी बुद्धांनी देखील इर्यापथाचा सा मार्ग सांगितलेला आहे तर बुद्धांच्याच या महासतीपट्टण सुद्धामधलं हे पूर्णपणे वाक्य बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे की लोपाडी असंतोष दूर करायचा असेल तर जागरूकता विकसित करणे आवश्यक आहे आणि स्वतःच्या चित्तावरती स्वाधीन चित्तावरती हे स्थापित केलं पाहिजे की काय केवळ काय आहे काय ती बाजी नाही आहे म्हणजे माझी नाही याचा अर्थ काय काया केवळ काय आहे कायेमध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला मी जाणत आहे म्हणजे बसण्यापासून त्याच्यातली जी प्रक्रिया आहे उत्पन्न होणे नष्ट होणे आणि जी प्रक्रिया आहे त्यालाही मी जाणत आहे म्हणून त्याला कायानं बसणं असं म्हटलं नाही त्याच्यावरती होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्याला पण मी जाणत आहे मग या ठिकाणी वेदना वेदना म्हणजे इथं फिलिंग्स असं म्हटलेलं आहे फिलिंग्स म्हणजे सन्सेशन संवेदनाच हाच त्याचा अर्थ आहे वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे म्हणून वेदना उपासनाकडे जीवन व्यतीत करत असतो तर वेदना कोणत्या असतात सुखद वेदना दुःखद वेदना असुखद आणि अदुखद वेदना अशा तीन प्रकारच्या वेदना या वेदनेंची जाणीव विकसित करून सुख आलं तर लोभ येतो दुःख आलं तर द्वेष तयार होतो आणि असुखत आणि अदुःखत अशा प्रकारची वेदना निर्माण झाली तो मोह उत्पन्न होतो म्हणजे सुख दुःख आणि उपेक्षा वेदना म्हणजे असुख अदुःख याला उपेक्षा वेदना असंही म्हटलं जातं ह्या जर निर्माण झाल्या तर त्या केवळ वेदना आहे त्या केवळ संवेदना आहे याची वास्तविकता विकसित करून याची जागृतता विकसित करून मी वेदनानुपासना जीवन व्यतीत करेन म्हणजे या पाच प्रकारच्या दुर्बलता दूर होतील लोभ आणि असंतोषातून मुक्ती होईल चित चित चित्त आहे केवळ चित्त आहे असे म्हणून चित्तानुपासनाकरी जीवन व्यतीत करतो चित्त आहे किंवा चित्त आहे चित्तामध्ये निर्माण होणारे विचार आहे चित्तामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही चैतसिक गोष्टी आहेत ज्या काही कल्पना आहे ज्या काही चित्तातल्या जे काही माइंड फंक्शन ज्याला आपण म्हणतो ते जे काही माइंड फंक्शन आहे ते केवळ मनाचं कार्यपद्धती आहे ती विचाराद्वारे निर्माण होते नष्ट होते स्वप्नांद्वारे तयार होते नष्ट होते इच्छा आकांक्षा राग लोभ द्वेष याद्वारे तयार होते तयार होते नष्ट होते चित्ताला केवळ चित्त आहे हे जाणून चित्तानुपसना करत जीवन व्यतीत करतो म्हणजे चित्ताला चित्त हे जाणणे देखील खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे चित्तात निर्माण होणारे विचार धर्म किंवा धम्म ते केवळ चित्त धर्म आहेत असे मानून धम्मानुपासना करीत प्रयत्नपूर्वक जागरूकतेने आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष या यांच्यावर विजय मिळवतो म्हणजे एखादा भिक्षू या प्रकारे आपल्या शरीरावरती तो ध्यान करतो आणि ध्यान करत असताना ह्या चित्तामध्ये निर्माण होणारे जे काही धर्म आहेत धर्म म्हणत असताना त्याला धम्म असं संबोधलं जातं तर धर्म धम्म कोणते आहेत राग लोप द्वेष मोह अलोप अद्वेष अमोह अशा जे काय की ज्याला वीत राग वीतद्वेष विशतमोह अशी जी काय स्थिती आहे ही सातत्याने मनामध्ये जी आपल्यामध्ये होत असते किंवा ती जी काय असतेच तर त्याला देखील जाणणे त्या धम्म अवस्थेला जाणणे आणि त्या धम्मा अवस्थेला जाणत असताना जागरूकतेचा अभ्यास करणे जागरूकता आणि स्वाधीन चित्ताने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवणे हे आवश्यक आहे जेव्हा व्यक्ती जागृत अवस्थेमध्ये येतो तर त्याच्यातील सर्वसामान्य लोभ जो आहे तो नॅचरली ट्रान्सफॉर्म होतो तो नॅचरली बदलून जातो लोभाच्या ऐवजी त्या ठिकाणी एक प्रकारची दान करण्याची वृत्ती माणसाच्या मन मनामध्ये तयार होत असते किंवा एक प्रकारची मैत्री विकसित होत असते किंवा द्वेष असेल तर त्या मैत्री विकसित होते आणि लोभ असेल तर लोभाच्याऐवजी एक दान करण्याची वृत्ती विकसित होत असते आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध धर्मामध्ये जे लोभ आणि असंतोष आहे यातवर विजय मिळवायचा असेल तर साधनेतील पाच दुर्बलता दूर केल्यानंतर या चार सावधानतेंचा स्मृती उपस्थानांचा वापर किंवा उदय हा आपल्या जीवनामध्ये होत राहतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये धम्म म्हणजे काय म्हणत असताना जीवनात सुचिता कशी प्राप्त करायची तर सुचिता प्राप्त करण्यासाठी या प्रकारे पश्चनांचा कायानुपसना चित्तानुपसना वेदनानुपसना आणि धम्मानुपसना या पश्चनांचा अभ्यास करण्यासाठी साधना करण्यासाठी कारण या पश्चना तेव्हाच विकसित होऊ शकतात जेव्हा शमत आणि विपसना या दोन भावना आपण आपल्या जीवनामध्ये करू शमत म्हणजे श्वासाशी जे संबंधित आहे श्वास आज जाणे श्वास बाहेर येणे हे जे काही अनापान सती जे ध्यान आहे जे कायानुपासनेशी संबंधित आहे आणि ही तर पहिली सुरुवात आहे यातून जागरूकता विकसित झाल्यानंतर वेदना म्हणजे काय ते आपल्याला कळतं चित्त म्हणजे काय ते आपल्याला कळतं आणि या चित्तामध्ये निर्माण होणारे धम्म म्हणजे काय आपल्याला कळतं आणि यातूनच सावधानता कशी विकसित करायची यातून जागरूकता कशी विकसित करायचं याचं ज्ञान देखील आपल्याला होतं आणि एक प्रकारची विपसना भावना आपल्यामध्ये सिद्ध होते आणि विपसना भावना सिद्ध होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवणे आणि या चार स्मृती उपस्थानांचा आपल्या जीवनामध्ये परमोच्च विकास म्हणजे बुद्धत्व अवस्था प्राप्त करणे अवस्था प्राप्त करणे आणि एक प्रकारची विशुद्धी आपल्या जीवनामध्ये मिळवणे या गोष्टी प्रामुख्याने आजच्या या प्रवचन मालिकेतील धम्म म्हणजे काय या टॉपिक खाली आपण पाहत आहोत तर आपण जास्तीत जास्त याला समजून घेणे खूप आवश्यक आहे आणि याची साधनं करणे खूप आवश्यक आहे कारण हे साधनेशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आहे फक्त या वर्बली वाचून किंवा ह्या ऐकून आपल्या जीवनामध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टी होणार नाही आणि जितकं आपण याच्यावरती चर्चा करू उहापोह करू तितकं त्यातलं जे बेसिक जे सूत्र आहे ते सूत्र विपशना साधनेशी संबंधित असल्यामुळे साधना म्हणजे काय या मथळाखाली जर आपण पाहिलं तर त्याचा विकास म्हणजे चार सावधानतेचा आपल्या जीवनामध्ये परिपक्वता सिद्ध करणे आहे म्हणून या गोष्टीचा आपण बारकाने विचार करा आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये या चार स्मृति उपस्थानांचा या चार प्रश्नांचा आपल्या जीवनामध्ये परिपूर्णरित्या या प्रश्न साध्य करा तरच जीवनात सुचिता विशुद्धी प्राप्त होऊ शकते